कामगार एक जुटीचा या महाराष्ट्रामध्ये सर्व कामगार मिळून ज्याला आम्ही एसटी कामगार म्हणतो असे सर्व एसटी कामगार आपल्या हक्काच्या मागण्याकरिता सर्व दूर उपोषणामध्ये बसलेले आहे, आंदोलन करते आहे। त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या आहे की शासनामध्ये विलिनीकरण करून आम्हाला खरा न्याय मिळून दिला गेला पाहिजे, ही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे। आणि जे कामगार आपल्या डेपोसमोर बसलेले आहे शासन स्तरावर त्या मागण्या मंजूर व्हाव्यात ही भावना त्यांची आहे। आणि भारतीय जनता पार्टी त्या मागण्याच्या पाठीशी आणि कामगारांच्या या अन्यायाविरुद्ध निश्चितपणे पाठीशी आहे। आणि येत्या 7 डिसेंबरपासून या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन होते आहे, त्या अधिवेशनामध्ये हा महत्त्वपूर्ण प्रश्न तो मार्गी लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आणि आमदार स्वस्थ बसणार नाही, हा मी या प्रसंगी विश्वास देतो आहे। धन्यवाद।